तुम्ही तरी समजावून सांगा ना अप्पूला काहीतरी. तिचं काल रात्रीचं बोलणं ऐकल्यापासून मला तर खूप टेन्शन आलंय. अहो अप्पूच्या एका साध्या चुकीचे काय दुष्परिणाम होतील याची कल्पना आहे का तिला? वीणा, मी सुद्धा त्याच विचारानं डिस्टर्ब आहे. हे बघ वीणा, अप्पून काही वेडवाकडं पाऊल उचलण्याच्या आधीच आपल्याला काहीतरी करायला. अहो पण काय करणार आपण? मी तिला किती समजावून सांगितलं बघितलं ना तुम्ही, पण ती तिचा हट्ट सोडायला तयार नाही आहे. आणि तशी अपेक्षा करणंही चुकीचंच आहे. अहो असं बोलून कसं चालेल? अशाने अमृताच्या संसाराचे 3-13 वाजतील. नाही वीणा, मी असं नाही होऊ देणार. वीणा, मी आजच यशला भेटतो आणि त्याला या सगळ्याची नीट कल्पना देतो. अहो पण वीणा, हा एकमेव मार्ग आहे आपल्याकडे. यशला जर का मी हे सगळं सांगितलं ना, तर तो अप्पूचा गैरसमज दूर करू शकेल आणि स्वतःच्या वागण्याचं समर्थन सुद्धा करू शकेल. हो मलाही तसंच वाटतं. म्हणजे किमान ही गोष्ट कल्याणीबाई आणि केदारनाथांपर्यंत तरी पोहोचणार नाही. तेच तर म्हणतोय मी. यश समजूतदार, तो अप्पूच्या मनस्थितीचा विचार करून हे प्रकरण फारसं नाही वाढवणार. ठीक आहे, तुम्हाला नाही ना जमणार डॉक्टरांकडे जायला, मग मी जाते तुमच्या वाटचं बीपी बघायला. नाही, तू कशाला जातेस? हे बघ, मी लगेच निघतो. झालं तुझं समाधान? बाय अप्पू. बाय आई. मला चहा दे ना लवकर, आज ऑफिसला लवकर जायचंय.